रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चांदवड बाजार समितीत कांद्यांच्या भावात मोठी घसरण. संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर धाव घेऊन रस्त्यावर कांदे ओतून केला रास्ता रोको. चांदवड बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकरी संतप्त झालेत आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेत शहरातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावर रस्ता रोको केलाय. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे ओतून जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. आंदोलनाची माहिती मिळताच माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. सध्या नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण सुरू असून आज कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 500 ते 600 रुपये इतकाच भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा.